नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहे गाविलगडच्या रस्त्यावर। तसे गडकिल्ले म्हटले की आपल्याला फक्त सह्याद्रीतले रायगड, राजगड आणि शिवनेरी लोहगड असेच आठवतात, पण विदर्भामध्ये सुद्धा दोन बलदंड असे किल्ले आहे, एक नरनाळा आणि एक गाविलगड। तर हे दोन किल्ले ज्यांच्याकडे असायचे त्यावेळेस वराळाची सत्ता त्याच्याकडे, वराड्याची सत्ता त्यांच्याकडे असायची। आणि सध्या आपण गाविलगडची चढाई करत आहे, 1.5 किलोमीटर आलो आहे वर। शिवराय, गाविलगड किल्ल्याचा पारंपरिक मार्ग बागलिंगा गावातून हा या मार्गाची सुरुवात होते आणि वर गाविलगडच्या पीरफत्ते दरवाजाजवळ हा मार्ग निघतो। सरळ उभी चढाई आहे। अगं मागे माझ्या बघू शकता, अगोदर तर हे घनदाट जंगल असायचे, त्या जंगलातही शत्रू सैन्याला हा गड चढून जाणं अशक्य, म्हणजे केवळ अशक्य। आणि बेनीसिंहाला किंवा नागपूरकर भोसल्यांना याची प्रचिती होती, त्यामुळेच बंगालच्या स्वारीवर मिळालेला संपूर्ण खजिना हा त्याचं रक्षण करण्याचं काम हे आपल्या गाविलगडकरांना बघितलं होतं। आणि त्या किल्ल्याचा जो हा पारंपरिक मार्ग आहे त्याच मार्गाने आम्ही आता मार्गक्रमण करत आहे। खूप मजा येत आहे, उभी चढाई आहे, थकवा तर जाणवतोच, थंडीमध्येही आम्हाला घाम फुटत आहे, त्याच्यामुळे तुम्ही अनुभव करू शकता की चढ किती उंच असायला पाहिजे। तर आपण लवकरच किल्ल्याच्या तिरफत्त्या दरवाज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे। ते बागलिंगा गाव दिसत आहे आणि हे धरण किंवा तलाव असे आणि आमचे मावळे जे वर चढत चढत येऊन आले, खूप जण मागे सुद्धा आहे आणि खूप जण वर पण चढले। किल्ल्याची भिंत इथून दिसून राहिली बुरुज, किल्ल्याच्या एकदम जवळ आहे मी आणि पहिल्यांदा म्हणजे अमरावती जिल्ह्यातला आहे मी हर्षल, पण पहिल्यांदा गाविलगडवर चाललो ते या रस्त्यानं। सध्या पहिला बुरुज किल्ल्याचा लागला आहे, त्या बुरुजावर मी सध्या उभा आहे आणि खूप खतरनाक असा व्ह्यू इथून दिसून राहिला। हे किल्ल्याची भिंत खालच्या बुरुजापर्यंत गेली, फ्रीलान्सर। मित्र हो, जवळपास 1.5 किलोमीटरची चढाई करून आम्ही पोचलो आहे आता पीरफत्ते दरवाजा जो हा दिसून राहिला। तर त्या दरवाजावर दोन साईडने मोर दिसत आहे आणि कमलपुष्पाची प्रतिकृती आहे, त्यानंतर वर एक म्हणजे मोठलेला थोडाफार दगडात कोरलेला उर्दू किंवा फारसी भाषेत असे शिलालेख आहे। तर इथून आपला प्रवास सुरू होणार आहे किल्ल्याच्या हातात, इथून आणखी थोडीफार चढाई करून मुख्य किल्ल्यावर जायचं। हे शिपायांना थांबण्यासाठी देवडी असायची त्या काळाची दोन्हीकडे, इकडे खूप पडझड झाली आहे प्रत्येक तटबंदीमध्ये। खाली असं दिसेल जिथे सैनिकांना थांबण्यासाठी जागा होती, ही पहिली भिंत आहे किल्ल्याची आणि जिथून आता आम्ही जात आहे ही दुसरी भिंत आहे। तर या दुहेरी तटबंदीमुळे हा किल्ला खूप मजबूत आणि बलदंड झाला होता, त्यामुळे नागपूरकर भोसल्यांनी बंगालच्या नवाबांना हरवून लुटलेला खजिना या किल्ल्यावर ठेवला। तर आता आपण एक तोफ पाहायला जाणार आहे। आता आपण सध्या इथं कडक बिजली तोफेजवळ उभा आहे, तोफीच्या नावामध्ये थोडासा तफावत असू शकते, ही तशी कलाल बांगडी म्हणतात कुणी, कालभैरव म्हणतात, तर तोफीला असे काही नावं असेल असं कुठल्या लिखित स्वरूपात तर नाही आहे, पण खाली एक दरवाजा आहे पीरफत्ते दरवाजा आणि त्या दरवाज्याला प्रोटेक्शन देण्याकरिता ह्या तोफीची इथं
ह्या तुफीची तुफीचे जागा आहे. तुफीला चालवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. याचे त्यासाठी जी तुफीचे मुवमेंट करण्यासाठी जे असते ते बऱ्याचशे इथं त्याला कानं आहे, पण इथले सगळे कानं लोकांनी कापून नेलेले आहेत. कानं तर सोडा, इथं याला महत्त्वाचा जिथून गाळे त्याला लागल्या जाते चाकं, तो भागही इथला लोकांनी कापून नेलेला आहे. तर ही तूप इथं ठेवण्याचं कारणच असं आहे की या दरवाजाला प्रोटेक्शन मिळणं. कारण की जर या किल्ल्यात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर दरवाजा हे एकमेव साधन आहे, आणि दरवाज्यातून लोकांना शत्रूंनी येऊ नये, त्यामुळं बिलकुल ते मारायच्या क्षेत्रात यावं त्यासाठी या तुफीला इथे ठेवलेले आहे. त्याला मग काही सेटअप असेल खाली गुडागुडा घेतो की नाही. अच्छा अच्छा, या ज्या तोफा ठेवायच्या तर त्या घोडागोडा ठेवल्यानंतर तुझं पेंडुलम आहे खालचा तशा या राहायच्या, आणि याच्या खालती जी आहे त्याला ते पकडून ठेवायचे. इथे तुम्ही बघाल तिच्या खालती उतरलं कदाचित तुम्ही फास फास त्या तोफीचा लेंथ बघितली तर इथे तुम्हाला कुठेतरी तळे दिसते. हो आहे इकडे तळ, हे तळ वेगळं आहे तिथं पाण्याचे जवळ पाण्याची, त्याच्यातून प्रचंड ऊर्जा आणि ऊर्जा. आणि सायन्सचे पण विद्यार्थी असेल तर एखाद्या वेळेस उन्हाळ्यात या, आता उन्हाळाही लागलाच आहे, याचं टेम्परेचर कधीच नाही मेटलर्जिकल. आत्ता 2019 साली नागपूर VNIT ने याचं पेंडंट घेतलेलं आहे. अच्छा, की याच्यात काय मेटलर्जिकल यूज केलेलं कोणालाही माहिती कुठल्याच नाही. इतकं म्हणजे एक गोळा फेक, आता शिवा सरांनी सांगितलं की इथपर्यंत त्यांना 4 फूट बारूद भरल्यानंतर तो ती बारूद किती आणि समोर निघतं कदाचित, एवढी एनर्जी किती जनरेट होते असेल. आपण एक साधा सुतळी बॉम्ब फोडतो तो किती आवाज करतो आपल्याला माहीत, ठीक आहे. नंतर त्याचं ब्लास्टिंग झाल्यानंतर किती आवाज येतो, तर ही जशी तोफ आहे तर या तोफेमधून गोळा टाकल्यानंतर किती ऊर्जा होत असेल, तर त्या ऊर्जापासून प्रोटेक्ट होण्यासाठी टाके राहायची, आणि हे जी बत्ती द्यायची त्यांना आगलावे म्हणायचे. आगलावे आगलावे, आणि आधी आपण एक प्रथा आहे का तो आगला त्यांनी बत्ती दिली का आपण आहे ना कर्कशावर, तर त्याच्यासाठी ते पाणी आहे. तुम्ही पाण्यात गेले कधी आणि पाण्यामध्ये तुम्ही बोटं टाकून ठेवा तर तुम्हाला आवाजत नाही, तर टाके त्याच्यासाठी करायचे. बत्ती दिली की एवढी मोठी ती वात राहायची, किती असेल आपल्याला कल्पना नाही. ती बात दिली की हे जे लावणारे लोक चालले जायचे तिकडे खालती बसा, अशी व्यवस्था तुम्हाला हिच्यावर दिसेल. अशी व्यवस्था तुम्हाला जयपूरच्या जयगड किल्ला तिथे दिसेल. सगळ्यात मोठी तोफ आहे तिथे जयगडला, तर ती तोफ सगळ्यात मोठी तोफ आहे, तिला बघायचं नाही आहे जवळ तसं जवळपास असेल कुठे शब्द वापरतो आपण तर त्याच्यामध्ये असं झालं ती एकदाच चालवली होती म्हणतात, तो काहीतरी 100 लोक मेले होते म्हणतात त्या तोफीचे. आता आम्ही गडाच्या दुसऱ्या छोट्या दरवाजावर पोहोचलो आहे, आणि या दरवाजाचं नाव आणि इतिहास आपण जाणून घेऊया. नेमका हा राणी महल आहे दिसत आहे. हे समोरचं जे मजा दिसते तो तीर्थक्के म्हणून एक संत होते. बरं, हे जायगा खालचं ते म्हणून दिसते नाही. तिथे काळ भैरव खूप काम होतं, नाव आहे तिचं, प्रत्येक गोष्टीचं नाव ठेवलं होतं. काल भैरव ते कडक बिगडीत लवाला पठारावरती तसं नाव ठेवलं जातं. तिथे 9 तोफा होत्या म्हणते, 9 दिसते का? नाही, बाकी तोफा ज्या त्या खाली पडल्या लोटल्या, आणि एक जे अर्धी पडली आहे तिथे लोकांना पाठ कापू 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 कापू. किती दिसणार मग आता आपल्याला? 7.5 तोफा आहे, आम्ही पाहिल्या 7.5 दिसणार. हो, आम्ही 7.5 पाहिल्या तिथं मे महिन्यात पाहिले. आणि राणी महालाचा इतिहास कोणतं? राणी हा राणी जी मशीद आहे, राणी महल ही म्हणते ना याला, राणी महल म्हणते, पण ही मशीद आहे. मशीद मशीद मस्जिद किल्ल्याचा मध्यभाग म्हणता येईल. हा मुख्य भाग बाले किल्ला आपण. पण सर मशिदीवर असे कमल पुष्प तर नव्हते राहत? कमल आहे जे तत्कालीन जर तुम्ही पाहिले जेवढे की आता हा किल्ला झाला, नरनाळा किल्ला पहा किंवा असं आशीर्गड पहा, तिथं हे प्रत्येक मशीदवर तिथल्या तर आशीर्गडच्या मशीद संस्कृतची शिलालेखा हो का संस्कृत मध्ये. बापरे, आशीर्गडला? आशीर्गड कुठल्या जिल्ह्यात येते? मध्य प्रदेश. संस्कृतचे शिलालेख, 2 शिलालेख संस्कृत मध्ये आणि 5 अर्धीत आहे. अच्छा, आता आपण काय काय पाहणार? आता आपण ही पुढे पाहणी
ह्या गडावरच उभं ऐश्वर असणार. ह्या गड त्याच्या अगोदरच इथं होता. भरपूर जुन्या संदर्भ या किल्ल्याचे आलेले आहेत. पण मेन याला जे महत्त्व आलं आहे ते हिमाशाहीनंतर. आणि हिमाशाहीनंतर मग निजामशाहीकडे गड गेला. निजामशाहीकडनं तो परत भोसल्यांकडे गड आला. भोसल्यांकडनं तो गड इंग्रजांकडे गेला. इंग्रजांकडून तो परत जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा पूर्ण गड स्वतंत्र झाला. परंतु 1803 युद्धाला ज्या युद्धाला आपण उजाळा देण्यासाठी त्या प्रसंगाला उजाळा देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. त्या युद्धानंतर या किल्ल्याची अधोगती चालू झाली. इंग्रजांनी जेव्हा पूर्ण भारतात आपले पाय रोवले त्यामुळं जिथून जिथून त्यांना विरोध होऊ शकते त्यांना जिथं शक्ती खर्च करू शक करायला लागत असणार आहे अशा ठिकाणी त्यांनी नष्ट केले. त्यापैकी हा एक गड. इंग्रजांनी 1803 युद्धानंतर या गडावरच्या बऱ्याचशा वास्तू खतम केल्या. जसं आता आपण पीरपत्ते दरवाजा मार्गे आत आलो तर त्या दरवाज्याच्या पुढंच एका दरवाज्याचे अवशेष दिसते. पण कुठेही कुठल्याही ग्रंथामध्ये किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये त्या दरवाजाचा उल्लेख पण नाही आहे. इवन आता जे आपण या ठिकाणी ज्या मेटवर थांबलेलो आहोत त्या मेटचा पण उल्लेख कुठंच आलेला नाही आहे. तर त्या मेटची जर आपण वरचा भाग पाहिला आणि या इमारतीचा भाग पाहिला तर जवळपास सारखाच येते. त्यामुळं आपण गड वाचन करताना मागाशी जसं अतुल गुरु सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण बारकाईनं पाहायला पाहिजे तर एक आपलं असं लक्षात येते की हे दोन्ही बांधकाम समकालीन आहेत. वेगवेगळ्या शासन काळामध्ये वेगवेगळे बांधकाम या गडावर झालेले आहेत. पण दुर्भाग्य आपलं असं आहे की लिखित स्वरूपाचा हा इतिहास लिहिला नसल्यामुळे आपल्याला आपल्यापर्यंत तो योग्य पद्धतीनं आलेला नाही आहे. तर आपल्याला आता आपण गडावरच्या एकदम म्हणजे तेव्हाच्या सुरुवातीच्या भागाला आणि आत्ताच्या शेवटच्या भागाला आलेलो आहोत. या गडाच्या मागच्या साईडला एक हनुमान मंदिर आहे छोटंसं. त्याच्या बाजूनंच एक बुरुज आहे. त्यानंतर या बाजूला समोर सरळ गेलं की जो किचक दरा आहे त्या भागात एक सोन बुरुज म्हणून आहे. या साईडला अजून एक बुरहान बुरुज म्हणून सगळ्यात मोठा 12 दरवाज्याचा असा मोठा बुरुज आहे. आणि त्या बुरुजाच्या वर जसं या दरवाज्यावर एक तोफ आहे तसं त्या बुरुजाच्या वर दोन तोफा आहेत. त्या भागातही बरेचसे बांधकाम आहेत. मधल्या भागामध्ये मोठमोठे 7 वाडे आहेत. कदाचित त्याची संख्या जास्तही असू शकते. त्यानंतर आपण जर या रोडनं सरळ गेलो तर तिथं असे सलग 4 तलाव आहेत. त्यात 2 तलाव ओलांडल्यानंतर मधला तलाव जर आपण क्रॉस करून वर गेलो तर तिथं महादेव मंदिर आणि त्यानंतर त्या साईडला अजून एक मोठी तोफ आहे. परत आपण दिल्ली दरवाजाकडे जर म्हणजे त्या मार्गे वापस आलो तर समोर दिल्ली दरवाजा आहे. आणि दिल्ली दरवाज्याच्या आपण इकडून जाताना डाव्या साईडला बेनिसिंहाची एक समाधी आणि तिथून जर अजून आतमध्ये गेलो तर त्या भागात अजून 2 तोफा ठेवलेल्या आहेत. आणि तिथं पण थोडंसं बांधकाम आहे. त्यानंतर दिल्ली दरवाज्यातून बाहेर गेलो की विरबान दरवाजा. आणि विरबान दरवाज्यावरून बाहेर गेलो की खाली उतराचा आहे. आणि तिथं 2 रस्ते येते. एक रस्ता येते मोजरी दरवाज्यातून आत आणि दुसरा दरवाजा जाते चिखलदराकडे. आपण जेव्हा चिखलदराकडे जाऊ तेव्हा तिथं विरबान दरवाजा आणि मछली दरवाजा आणि नंतर आपण बाहेर पडू. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपण एवढा मोठा किल्ला काय एका दिवसात फिरू शकत नाही. 2 वर्षापासून किल्ला बंद होता. पूर्ण जंगली जनावरं किंवा गवत वगैरे सगळं वाढलेलं आहे. त्यामुळं आपण ते काही धाडस सुरू नाही. आता आपल्याला इथून जो 1803 इथं प्रसंग घडला होता आणि त्या युद्धानंतर ज्या स्थितीने इथं आपलं देह ठेवला होता त्यांच्या समाध्या पण इथं आहे. आता आपण त्या समाध्यांना आपल्याला आता भेट द्यायची आहे आणि तिथून आपण बाहेर निघू. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहे गाविलगड किल्ल्यातील मुख्य इमारत म्हणजे राणी महाल किंवा हिला मोठी मशीद असं सुद्धा म्हणतात. तर या किल्ल्याची उभारणी जी आहे किल्ल्याची उभारणी गाविलगड किल्ल्याची उभारणी गवळी राजाने 11व्या शतकाच्या अखेरीस केली. गवळी राजाने हा किल्ला मातीमध्ये बांधून काढलेला होता पूर्ण. तर मित्रांनो, हे राणी महल जे मी तुम्हाला दाखवलं 21 घुमट आहे या राणी महलावर. त्यातली काही पडझड झाली आहे. मागची भिंत पडली आहे जी दिसत आहे तुम्हाला ती तिकडे. आणि मागं जसं हा इमारत दिसत आहे तुम्हाला बांधकाम दिसत आहे तसंच त्या साईडनं होतं.
पण ते पडलं आणि इकडे सुद्धा पडझड झाली आहे. या किल्ल्याची एक दंतकथा ऐकायला मिळते. एके दिवशी अहमदशहा इलिजपूरला आला आपल्या काही शिपायांसोबत फिरत फिरत गडाच्या पायथ्याशी आला. तिथे त्याने एका झाडावर खूपच सुंदर परंतु कधीही न पाहिलेला पक्षी पाहिला. त्याने तत्काळ पक्ष्याला पकडण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिले. सैनिकांनी आपल्याकडे असलेले शिकारी पक्षी त्या सुंदर पक्ष्यावर सोडले पण तो सुंदर पक्षी काही केल्या हाती आला नाही. या नादात पाठलाग करत करत सर्वजण किल्ला चढून वर गेले. अहमदशहा आला किल्ल्याच्या उंच भागावर जाऊन त्याचे भलते कौतुक वाटले आणि मग गवळी राजाने मातीत बांधलेला गवळीगड अहमदशहाने प्रचंड मजबूत करून घेतला. याच मजबूतीच्या जोरावर वराडच्या इतिहासात गवळीगडला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. मित्रांनो, हा जो तलाव दिसत आहे या तलावात तिकडे मागे एक विहीर आहे. तिथून शुद्ध झालेला म्हणजे फिल्टर आहे, नैसर्गिक त्यांनी तेव्हाच्या काळात तयार केलेलं फिल्टर पाण्याचं. ते पाणी फिल्टरहून या तलावात येत होतं आणि इथे राणी आंघोळ करत होती म्हणून या तलावाचं नाव पडलं राणी तलाव. तर राणी तलाव म्हणून या तलावाला ओळखतात पण हे प्रचलित नाव आहे. ओरिजिनली ॲक्च्युली याचे नाव काय आहे हे कोणालाच माहीत नाही, कुठे लिहिलेले नाही आहे. तर चला पुढे चलूया.